बीड जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनवरून वातावरण चांगलं तापलेलं आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरलेलं आहे दरम्यान यावेळी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच गोंधळ घातला जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नाही याच पार्श्वभूमीवर भाजपासह हो सर्व पक्ष नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत तब्बल पंधरा मिनिट आमदार धस आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी चालू होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी